पेट्रोल पंपांना अग्निशमन विभागाचं नागरिकत्व प्रमाणपत्र घेणं बंधनकारक असल्याचं मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आज स्पष्ट केलं. महापालिकेच्या वतीनं शहरातील तब्बल 11 पेट्रोल पंप चालकांना सुरक्षेच्या कारणास्तव नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यावर केंद्र सरकारच्या एक्सक्लुसिव्ह विभागाकडून रितसर परवाना घेऊन पेट्रोल पंप चालवतो असे असताना महापालिकेने पेट्रोल पंप चालकांना दिलेल्या नोटीसचा निषेधार्थ शहरातील पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या वतीनं आज एक दिवसाचा बंद पाळून निषेध करण्यात आला. या संदर्भात महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना भेटलेल्या शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. आगीची दुर्घटना होऊ नये यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील पेट्रोल पंपांना अग्निशमन न हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याची भूमिका घेत फायर एनओसी न घेणाऱ्या पंपधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पेट्रोल पंप चालकांच्या शिष्टमंडळाशी बोलताना स्पष्ट केलं. ते त्यांच्यावर आहे काय करायचं आहे, पण कॉर्पोरेशनच्या वतीने अगर फायर एनओसी घेतली असेल तर नक्कीच आम्ही कॉर्पोरेशनच्या वतीने कारवाई करणार आणि एसेन्शियल कमोडिटी म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतो. पेट्रोल इज एसेन्शियल कमोडिटी, ये तो ठेवा लागला पाहिजे. ठीक आहे, दुसरं आहे की ज्या हे सर्व हायली एक्सप्लोजिव्ह थिंग्स आहेत. ठीक आहे, कॉमन सिटीजन त्या ठिकाणी राहतात, रेझिडेंट राहतात, लोकांची तक्रार आहे आमच्याकडे. ओके, आणि हे आणि जो इन्सिडेंट झालेले आता फटाके फटाकांचे हे सर्व आता आम्ही थोडंसं रिस्ट्रिक्ट केलेले आहे. आम्ही परमाने पाहणार आहे की सेफ्टीच्या दृष्टिकोनाने कोणकोणचे व्हायला पाहिजे आणि कोणते बंद करायला पाहिजे आणि मग जे रस्त्यावर येतील ते आपण ओके. ठीक आहे, जो डेंजरस पॉईंट जसं साहेबांचं सांगितले एक दोन ठिकाणी आहे जे थोडंसं सेन्सिटिव्ह प्लेसेसवर आहे, कारण की त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला फायर ब्रिगेडची गाडी पण पाहिजे.